MMS शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित प्रकरण क्रमांक 12 एक चल समीकरणे बैजिक राशी अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स काही ठिकाणी संख्यांसोबत दुसऱ्या संख्येसाठी अक्षरे वापरली असतात त्यामुळे त्या अक्षरी संख्या बनतात आणि या अक्षरी संख्यांनाच आपण बैजिक राशी असे म्हणतो. उदाहरणार्थ 5x 9x² 7x - y अंक व अक्षर या दोन्ही पदांचा इथे वापर केला जातो. समीकरण ज्या बैजिक राशीमध्ये समानतेचे चिन्ह व चल असते त्या बैजिक राशीला आपण समीकरण असे म्हणतो. उदाहरणार्थ 5x - 3 = 10 इथे आपण लक्ष घेतलं पाहिजे x हे चल आहे समानतेचे चिन्ह म्हणजेच बरोबरचं चिन्ह आहे. समीकरणाची उकल काढणे समीकरणाची उकल काढणे याचा अर्थ समीकरणाची किंमत काढणे म्हणजे चलाची किंमत काढणे. उदाहरणार्थ x - 5 = 10 इथे आपण x ची किंमत काढणार आहोत. -5 दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर -5 होतील x = 10 - 5 म्हणजे x ची किंमत होईल 15. एक चल समीकरण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल ज्या समीकरणात फक्त एकच चल असते त्या समीकरणाला आपण एक चल समीकरण असे म्हणतो. उदाहरणार्थ 5y = 10 इथे एकच चल आहे ते म्हणजेच y. काही ठिकाणी संख्यांसोबत दुसऱ्या संख्येसाठी अक्षरे वापरलेली असतात त्यामुळे त्या अक्षरी संख्या बनतात त्यांनाच आपण बैजिक राशी असे म्हणतो. समीकरण इक्वेशन्स ज्या बैजिक राशीमध्ये समानतेचे चिन्ह व चल असते व त्या चलाचा घातांक नेहमी एकच असतो त्या समीकरणाला आपण एक चल समीकरण असे म्हणतो. एखादे पद समीकरणातील बरोबर या चिन्हाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेत असताना त्याचं चिन्ह बदलावं लागतं. अधिकचं चिन्ह होईल वजा, वजा चिन्ह होईल अधिक, गुणाकारचं चिन्ह होईल भागिले, भागिलेचं चिन्ह होईल गुणिले. धन्यवाद.